दहावी बारावीची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना यावेळी पेपर देण्यासाठी 10 मिनिटं कमी वेळ मिळणार आहे. याचा विद्यार्थी आणि पालकांनी विरोध केला असून हा निर्णय परत घेण्याची मागणी केली जाते आहे. दरम्यान यासंदर्भात आज पालक शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली आहे. परीक्षेसाठी 10 मिनिटांचा वाढीव वेळ देण्याची पालकांची मुख्य मागणी आहे. पालक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज राज ठाकरे यांची भेट देखील घेतलेली आहे. आम्ही सर्व दासाहेबांना विनंती करायला आलेलो की कोविड काळातल्या जे बेनिफिट्स होते आणि जी प्रश्नपत्रिका 10 मिनिटं अगोदर मिळत होती ती पुन्हा त्याप्रमाणेच पूर्वत मिळावी अशी आम्ही विनंती दासाहेबांना करायला आलो की त्यांनी शालेय शिक्षण विभागाला आणि मंत्री महोदयांना विनंती करावी. कारण हा 17 लाख एसएससी बोर्डाला बसलेल्या मुलांचा प्रश्न आहे. कारण कोविड काळात त्यांचे अनेक क्षमता विकसितच होऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांचा पेपर पूर्ण होत नाहीये. तर आम्ही सगळे पॅरेंट्स त्यांना आज भेटायला आलेलो. ही एक झालेली आहे गोष्ट. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा जो लिहायचा टोटल स्पीड आहे तो कमी झालेला आहे. कारण पूर्ण ऑनलाईन शिक्षण होतं त्यामुळे त्यांचा पेपर तो पूर्ण जवळजवळ एक साधारण 80% पेपर लिहून होतो 20% होऊ शकत नाही. तर ते सगळं होण्यासाठी त्यांना एक पूरक वेळ मिळावा. त्यांना एक अर्धा तास जो आधी दिला होता कोविड काळात तो मिळावा जेणेकरून त्यांना भले जरी 11 वाजता पेपर सुरू केला तरी त्यांना तो एक थोडा 10 मिनिटाचा वेळ आकलन करण्यासाठी आणि नंतरचा जास्तीचा वेळ पेपर पूर्ण लिहिण्याच्या दृष्टीने सर्व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मिळू शकतो. तर एवढा पूरक वेळ मिळावा एवढीच मागणी आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.